चौंदलगा येथे चौगुले परिवाराकडून वाफेच्या मशीनचे वितरण। कोरोनामुळे सर्व जनता भयभीत झाली असून कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझर बरोबरच नियमित व्यायाम, योगासने व कष्टाची कामे करून प्रत्येक नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ निप्पाणे मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी सौंदलगा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौगुले परिवारातर्फे मोफत 250 वाफेचे मशीनचे वितरण प्रसंगी बोलत होते। कोणाला असं सोडून आलं नाही तर बीपी शुगर अगोदर संपलं असतं, फक्त एक निमित्त आहे, आपला आत्मस्वरूप बाद झालेलं असते, एक निमित्त जात असते, हे सर्व कोरोनामध्येच येते। आपण कष्ट यायला शिकत, कष्ट म्हणजे काय तर मी शेतामध्ये तर भरपूर काम करावी, एक नाही तर व्यायाम तर करा, बसलं तर आम्हाला सोडणार नाही 100%। काय होत नाही, सर्व दरवाजे बंद करतो, आत बसतो म्हणत सोडणार नाही, अजून एवढं संपलं नाही, फक्त शॅम्पल दिलं, एक चॉकलेट दिलं सारखं आहे, अजून पुढे येणार आहे। आता एक टप्पा आहे आणि नोव्हेंबर नंतर अधिष्ठा। आता बघा तुम्ही सगळे करा, आपलं बाळक म्हणून बघा, आपलं जोर असणार लोकांचं बघा, कुणाला जास्त आलोय, महिला लोकांना जास्त आलोय काय, पुरुष लोकांना जास्त आलोय, सर्व केलं काय, चल आपण आता करा, आपलं ज्ञान आहे की नाही, आपलं वर्ष जास्त आहे, महिला फक्त 2% कुठं तर चुकून चुकून आहे, कसं की सांगावं, महिला खाली 24 तास कामावर असते, काय तर काहीतरी सेवामध्ये असते, तिच्यामध्ये एवढं प्रतिकार शक्ती असते, बघा तुम्ही 15 ते 20 वर्ष आई वडिलांच फक्त एका रात्रीवर बदल करत असते, लग्न झाल्यावर संपत्ती सर। कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक एपीएमसी माजी उपाध्यक्ष रघुनाथ चौगले यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले, सरकारने आपल्या पद्धतीने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत, आता आपापल्या जबाबदारीने वर्तणूक करणे गरजेचे असून सर्वांनी कोरोनाविरुद्ध लढत राहण्याचे सांगितले। मनोगत व्यक्त करताना डॉक्टर संतोष धारवाडकर यांनी कोरोना रोगाची उत्पत्ती, त्याचा प्रभाव आणि यावर केले जाणारे सध्याचे उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन केले व चौगुले परिवाराने केलेल्या सामाजिक बांधिलकी कार्याचे कौतुक करून वाफेचे मशीनचे कशा पद्धतीने वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले। झोनॉटिक प्रकारचा एक व्हायरस, झोनॉटिकचा अर्थ काय, तर तो व्हायरस जो प्राण्यांच्या उत्पत्ती होतो आणि मग काही कारणानुसार तो माणसांच्या त्याचा शिरकाव झाला, नुसता शिरकाव झाला नाही तर त्याचा प्रादुर्भाव देखील झाला आणि चायनाने ते वेळीच ओळखलं आणि बायो त्याने अशा पद्धतीने नियोजन केलं की तो चायनाच्या वुहान प्रांतातून अजिबात बाहेर पडता कामा नये आणि खूप वेगवेगळ्या अमानवीय गोष्टी वापरल्या आणि तिथून तो 2 ते 8 महिन्यामध्ये त्याने तो विषय कंट्रोल केला। पण त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्याने सोयीस्कररित्या तो पूर्ण जगामध्ये पसरवला गेला, त्याचे काही पुराणे शास्त्रज्ञ सांगतायत आणि वेगवेगळे देशही करतात आणि त्याचा परिणाम आपल्या भारतावरही होत आहे, झालेला आहे। हा कोरोना त्याची उत्पत्ती या पद्धतीने आहे, स्थिती काय होती। यावेळी स्वामीजी डॉक्टर धारवाडकर व रघुनाथ चौगुले सह विविध मान्यवरांच्या हस्ते सुमारे 250 वाफेचे मशीनचे वितरण करण्यात आले। यावेळी एपीएमसी माजी उपाध्यक्ष रघुनाथ चौगुले, माजी हाल शुगर संचालक क्रांतीनाथ चौगुले, रेणुका मल्टीपर्पज चेअरमन बाळासाहेब चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत चौगुले, माजी पीकेपीएसचे चेअरमन काशीनाथ चौगुले, ज्येष्ठ नागरिक मारुती चौगुले, रामचंद्र चौगुले, सुखदेव चौगुले, नंदकुमार चौगुले, सुरेश चौगुले, कुमार चौगुले यांच्यासह चौगुले परिवार, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग उपस्थित होते।